40 पर्यंत नेलेले आहे. चला ओ गोलंदाज, गोलंदाजाने अडवलेला आहे. सुंदर पद्धतीचा चेंडू होता, तितकीच चांगली फिल्डिंग, कुठलंही धाव नाही, नाणेफेक. मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. जगदीश उत्कृष्ट गोलंदाजी करतो आहे. चौथं षटक घेऊन जगदीश आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केलेले होते, चांगली गोलंदाजी केलेली होती. पाहूया पुढचा चेंडू रमेशसाठी. ओ यॉर्कर मध्ये चेंडू, लेग स्टंप हिट, लेग स्टंप, स्टंप हिट करण्यामध्ये जगदीश पटाईत आहेत. चला पुढचा फलंदाज मैदानात येतोय, रमेश बाद झाला. पुढच्या मॅचचा टॉस होतो आहे. राष्ट्रवादीचे पदवीधर जिल्हाध्यक्ष प्रवीण डबाने व ग्रामपंचायत सदस्य विनोद वाघमोडे यांच्या हस्ते. हां घ्या टॉस, घ्या टॉस, घ्या, चला पटकन. टॉस जयंत स्पोर्ट्सने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. हे मालक स्पोर्ट्सने, माफ करा. दरम्यान मैदानात जाऊयात. बाईचा इशारा, बॅट्समनचं नाव. बॅट्समनचं नाव, बॅट्समनचं नाव. पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराजचा लॉंगच्या दिशेने मारलेला फटका अलॉंग द ग्राउंड, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दरम्यान टॉस संपन्न झालेला आहे पुढच्या मॅचचा. पुढील चेंडू जगदीशचा, चांगला चेंडू जगदीश, तिथे उत्कृष्ट गोलंदाजी करताना निर्धाव चेंडू. षटक संपल्याचा इशारा. 4 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 44. दरम्यान आजचा होणारा तिसरा सामना मालक स्पोर्ट्स कासेगाव विरुद्ध सिंधू कन्स्ट्रक्शन कालवडे. त्यामध्ये नाणेफेक जिंकून मालक स्पोर्ट्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान आजच्या दिवसातला मैदानात सुरू असलेला दुसरा सामना जयंत स्पोर्ट्स व डायमंड स्कोर 44.